आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी। ही भेंडी मी धुवून पुसून चिरून घेतली आहे। त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठा कांदा, 2-3 मिरच्या आणि 2-3 कोकम, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, हिंग, धनेजिरे पावडर। आता आपण गॅस चालू करून घेऊया। गॅस मीडियम आचेवर ठेवलेला आहे। त्याच्यात 1/2 चमचा तेल घालू। आता तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, मिरच्यांचे तुकडे टाकू। मिरच्या थोड्या परतून घेऊया। तिखटनुसार तुम्ही कमी, तिखट जसं हवं असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता मिरच्यांचं प्रमाण। आता कांदा घालूयात। हे चांगलं परतून घेऊ आणि झाकण घालून कांदा चांगला शिजवून घेऊयात। 1-2 मिनटांनंतर आपण झाकण काढून बघूया कांदा शिजलेला असेल। एक वाफ आली तरी कांदा व्यवस्थित शिजतो। त्यामध्ये आता धनेजिरे पावडर, हळद हे मिक्स करून घेऊ। मग भेंडी टाकून ती चांगली परतून घेऊया। आता कांदा आणि भेंडी सगळी मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आता त्यात 2-3 कोकम आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता परत आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवूया। आता झाकण ठेवल्यानंतर 4 ते 5 मिनटं आपण वाट बघूया। 4 ते 5 मिनटं झाली। आता ही भेंडी चांगली शिजलेली असेल आणि कोकम टाकल्यामुळे त्याला चिकटपणा येत नाही, ती व्यवस्थित शिजते आणि चिकट होत नाही।
हे बघा आता इथं आपण भेंडी सहज ती चमच्याने सुद्धा मोडली जाते, म्हणजे आपली भेंडी ही शिजलेली आहे. आणि अशी ही भेंडी आता आपण कोथिंबीर घालून सर्व करूया.